नमस्कार नमस्कार नमस्कार। प्रतीक्षाचा रॉयल तडका या यूट्यूब चॅनलवर तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मग मजेत ना? मजेतच राहा बर का। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे गोड शंकर पाळ्या नाही पण खाऱ्या शंकर पाळ्या। चला तर मग बघूया। आपल्याला खाऱ्या शंकर पाळ्या तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक मोठी वाटी भरून मैदा, रवा अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, ओवा एक चमचा, अगदी एक चिमूटभर खायचा सोडा आणि मळण्यासाठी पाणी, तळण्यासाठी तेल। एका मोठ्या वाडग्यामध्ये मी मैदा घेते, त्यामध्ये रवा टाकून घेते, चवीनुसार मीठ, ओवा मी हातावर क्रश करून घेते, आता मी हे पीठ मळून घेते। हे पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे, आपल्याला असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पीठ कडक हवंय आपल्याला। आता हे पीठ आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवू। आपलं पीठ छानपैकी सेट झालेलं आहे। आता आपण याचे गोळे तयार करून घेऊ। आता आपण हे लाटून घेऊ। मी आता हे लाटायला घेते। मी अशा प्रकारे लाटून घेतलेले आहे, हे बघा पातळ लाटायचे आहे। आता मी याच्या शंकरपाळ्या करून घेते। अशा प्रकारे कापण्या करून घेते आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तुम्हाला हवे असेल तर चौकोनी करू शकता। हे बघा मी अशा प्रकारे करून घेते। मी आता या शंकरपाळ्या तळून घेते। आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊ। मंद आचेवर आपल्याला तळायचे आहे, पण आता या पलटी करून घेऊ। आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, आता आपण ह्या काढून घेऊ। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच लाईक शेअर करून बेल आयकॉनवर क्लिक करा। आपण ह्या एका डिशमध्ये काढून घेऊ। बघा किती छान कुरकुरीत झालेत। आपली मस्त अशी कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत। तुम्हाला गोड आवडत नसेल तर अशा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडतील आणि चहा सोबत सुद्धा खूप छान लागतात। मस्त अशा कुरकुरीत गोड नाही पण खाऱ्या शंकरपाळ्या तयार आहेत। भेटूया पुढील रेसिपी घेऊन लवकरच प्रतीक्षाचा रॉयल तडका या यूट्यूब चॅनलवर। धन्यवाद।